जरांगे पटेलने सांगितल्याप्रमाणे 40 दिवस पूर्ण होता है, ते खरं आहे। पण या संदर्भामध्ये शासन अतिशय सकारात्मक आहे। शासनाने माननीय उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि रात्रंदिवस ती समिती या संदर्भामध्ये काम करते आहे। सगळा दौरा मराठवाड्याचा ठिकाणी करते आहे। परवा नांदेडला होते, लातूरला होते, दररोज ते फिरत आहेत आणि अतिशय वार लेवलवर आम्ही हा विषय हाती घेतलेला आहे। मला वाटतं अजून माझं त्यांचं काही बोलणं नाही का, सीएम साहेब त्यांच्या संपर्कामध्ये असतील, डेप्युटी सीएम असतील, पण अजूनही काही थोडा वेळ लागू शकतो मला असं वाटतं आहे। आणि हा विषय घाईगर्दीत करण्याचा नाही आहे, या विषयाला जर खरंच न्याय द्यायचा आहे, तुम्हाला जर हे सगळं कायदेशीर टिकवायचं आहे, तर हे नियमानेच करावं लागणार आहे, हे कायद्यात बसूनच करावं लागणार आहे। अन्यथा मग पुन्हा घाईगर्दीमध्ये कुठला तरी निर्णय मी तुमच्या हातामध्ये दिला, तो लगेच कोर्टामध्ये फेटायला गेला, तर पुन्हा अजून निराशा समाजाची त्या ठिकाणी होईल। आणि म्हणून आमचंही अजून असं म्हणणं आहे की आम्ही प्रामाणिकपणे शासन या संदर्भामध्ये प्रयत्न करत आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमली गेलेली आहे। थोडे दिवस मागे एकदम तुम्ही असं वार लेवलवर त्या संदर्भामध्ये येऊ नका की झाले आता 40 दिवस, एक तासही देणार नाही, एक दिवसही देणार नाही। माझी जरांगे पाटलांना या निमित्तानं विनंती आहे की आपण शाश्वत आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर थोडा वेळ आपण शिंदे साहेबांशी बोला, मान्य न्यायाधीश आहेत रिटायर्ड उच्च न्यायालयाचे, त्यांच्याशी आपण संपर्क करावा, आपल्या लोकांना त्यांच्याबरोबर पाठवा की आता काय काम झालं आहे कुठं। आम्ही त्यावेळेलाही सांगितलं होतं की आपले 2 लोकं त्या कमिटीमध्ये द्या की कशा पद्धतीने काम चाललं आहे, ते काय करतायत हे आपल्या लक्षात येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की फार घाई न करता आणि घाईगर्दीत घेतलं आरक्षण हे टिकाऊ कसं राहील याबाबतीत सगळ्यांच्याच मनावर शंका आहे। आणि म्हणून थोडा वेळ लागला तरी चालेल, पण शाश्वत आरक्षण आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल तर मला वाटतं फार घाई करून उपयोग नाही। नाही सरकार संहिताला असं नाही, सरकार आपल्यापर्यंत सगळं प्रयत्न करतं आहे। आम्ही मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही टिकणारंच आरक्षण दिलं होतं खालच्या न्यायालयामध्ये, नंतर उच्च न्यायालयामध्ये ते त्या ठिकाणी टिकलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र असताना आमचं सरकार नव्हतं, नाही तर आम्ही 100% ते टिकवलं असतं, हा विषय आज आलाच नसता। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे आरक्षण दिलेलं होतं ते आम्ही हायकोर्टापर्यंत टिकवलं, पण सर्वोच्च न्यायालयात गेलं त्यावेळेला या सरकारने, उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं, अतिशय दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी टिकलंच नाही। म्हणून मला असं वाटतं की आता आमचं पुन्हा सरकार आहे, एकनाथजी मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी पुन्हा उपमुख्यमंत्री आहेत, दादा आहेत आणि आमची प्रामाणिक भूमिका आहे या संदर्भामध्ये की हे आरक्षण दिलं पाहिजे। पण एकदम इतकं हातघाईवर येऊन किंवा एक तास येतं पुढे देणार नाही, मला वाटतं जी समिती नेमलेली आहे तशी आपण संपर्क करावा, त्यांच्याशी बोलावं, आपल्या काही सूचना त्या त्यांना सांगाव्या आणि आपल्या पद्धतीने आरक्षण पाडून घेत असताना तुमची भूमिका अतिशय शुद्ध आहे, पण हे करत असताना उगाच ते कोर्टामध्ये जाऊन नाकारलं जाईल पुन्हा, ही काळजी आपण सर्वांना घ्यावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।